नमस्कार मित्रांनो, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला लर्निंग लायसन म्हणजे शिकाऊ लायसन काढायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही ए टू झेड पहा। तुम्हाला पूर्ण डिटेल या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे, ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा। तर मित्रांनो, काय होतंय, आपल्याकडे आपल्याला ऑनलाईन माहिती नसल्यामुळे एजंट आपल्याकडून 3 ते 4 हजार रुपये विनाकारण उकळतो। आपल्याला काय याच्याबद्दल माहितीच नाही, तर ही तुम्हाला माहिती मिळावी म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला आहे। तर आपण काय करतो, एजंटकडे जातो आणि एजंट आपल्याकडे 2 ते 3 हजार रुपये मागतो। ते पैसे देऊनसुद्धा आपल्याला लर्निंग लायसन वेळेवर भेटत नाही। लर्निंग लायसन म्हणजे शिकाऊ लायसन, हे भेटत नाही आपल्याला। परमनंटचा जर विषय लांबच राहिला तर आता हा व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही स्वतः लर्निंग लायसनसाठी अप्लाय करू शकता। कुणाला एकही रुपया देण्याची गरज नाही आहे। असे बराच आपले महाराष्ट्रातील नागरिक आहेत की ते एजंटच्या थ्रू काम करतात आणि एजंट लोक बरेच पैसे उकळतात। तर मला त्यांना एकच सांगायचं, तुम्ही कुणालाही 1 रुपया देऊ नका। तुमच्या घरात जर कोणी शिकलेला असेल तर त्याला हा लर्निंग लायसनचा किंवा परमनंट लायसनचा ऑनलाईन फॉर्म भरायला सांगा आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आरटीओ ऑफिसला जायचं आहे। आरटीओ ऑफिसला गेल्यानंतर तिथं इन्स्पेक्टर असतो, इन्स्पेक्टरची तुम्हाला सही घ्यायची, त्याच्यासोबत पूर्ण डिक्लेरेशन फॉर्म, आधार कार्ड, तुमची TC वगैरे जे काय ओरिजिनल कागद मागितले असतील ते तुम्हाला सर्व कागद घेऊन आणि हा ऑनलाईन भरलेला फॉर्म घेऊन तुम्हाला RTO ऑफिसला जायचं आहे। इन्स्पेक्टरची तिथं सही घ्यायची, सही घेतल्यानंतर तुम्हाला तिथं लाईनीत थांबवलं जाईल, कारण की तिथं गर्दी असणार आणि मग तुम्हाला ऑनलाईन कम्प्युटरवर टेस्ट देणार। टेस्ट ही कशा पद्धतीची असेल की रस्त्याविषयीच असेल, कुठल्या साईडनं कुठं वळल्यानंतर किंवा कुठली खूण कशाला काय दर्शवतात, ही पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट असते। ही टेस्ट तुम्हाला तिथं 10 माला तिथं द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला गुण चांगले मिळाले तर तुम्हाला लर्निंग लायसन तुम्हाला लगेच तिथं मिळेल। त्याच्यानंतर तुम्ही 1-2 महिन्यांनंतर तुम्ही परमनंट लायसनसाठी अप्लाय करू शकता। तर आधी आपण पाहूया की लर्निंग लायसन कशा प्रकारे काढतात, हे पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर चला पाहूया की लर्निंग लायसन कशा प्रकारे काढलं जातं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती तुम्हाला इथं परिवहन government.in ही वेबसाईट तुम्हाला इथं सर्च करायची आहे। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, आता नवीन वेबसाईट ही लॉन्च झालेली आहे नव्या प्रकारची। तर आता इथं काय पाहू शकता तुम्ही, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हिंगवे। तर अशा प्रकारे ही वेबसाईट तुम्हाला इथं दिसेल। इथं ऑनलाईन सर्व्हिस आहे, या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिस ही अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला इथं दिसेल। इथं खालीच्या साईडला लायसन रिलेटेड सर्व्हिस हे बरेच ऑप्शन इथं तुम्हाला दिसतात, 4-5। तर इथं ड्रायव्हर लर्निंग लायसन किंवा लर्नर लायसन याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं अप्लाय फॉर लर्नर लायसन इथं दिसत आहे ऑप्शन, पहिलंच ऑप्शन आहे। या ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता 1, 2, 3, 4 इथं 7 ऑप्शन तुम्हाला इथं दाखवतात, तर हे तुम्हाला फिलअप करायचं आहे। पहिलं आहे फिल ॲप्लिकेशन डिटेल्स LL, नंतर आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर, आधारच्या बेसिकवर तुम्ही अपलोड करू शकता। 3 नंबरला आहे अपलोड डॉक्युमेंट्स, 4 नंबरला आहे फी पेमेंट, 5 नंबरला आहे व्हेरीफाय द पेमेंट स्टेटस आणि 6 नंबरला आहे प्रिंट द रिसिप्ट आणि 7 नंबरला आहे LL सॉल्ट बुक। तर हे पूर्ण ऑप्शन म्हणजे पूर्ण तुम्हाला हे भरायचं आहे आणि हे कशा प्रकारे भरलं जातं आहे हे आपण लाईव्ह या व्हिडिओमार्फत पाहणार आहात। नंतर तुम्हाला काय करायचं, इथं कंटिन्यूवरती इथं क्लिक करायचं आहे। कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं पहिलं ऑप्शन दाखवलं जाईल, सिलेक्ट कॅटेगरी, म्हणजे आपण जनरलमध्ये आहात तर इथं जनरलवरती
क्लिक करायचे. ऑलरेडी जनरल आलेला आहे. इथं पाहू शकता अप्लाय द डोज नॉट होल्ड एनी ड्रायव्हिंग लर्निंग लायसन यूजड इज इंडिया. म्हणजे तुम्ही नवीन आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर खालचं आहे ॲप्लिकेट होल्डर ड्रायव्हिंग लायसन, याची गरज नाही. नंतर आपण सबमिटवरती क्लिक करूया. इथं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला दोन ऑप्शन दाखवतात, एक सबमिट व्यू आधार ॲथेंटिकेशन आणि सबमिट विदाऊट आधार ॲथेंटिकेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, सबमिटवरती इथं क्लिक करायचं, सबमिट आधारवरती. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही सबमिट विदाऊट आधार ॲथेंटिकेशन याच्यावर क्लिक करू शकता. मी सबमिट आधारवरती इथं क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक, व्हर्च्युअल आय डी असेल तर व्हर्च्युअल आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता मी इथं काय करतो, आधार क्रमांक इथं मी टाकतो. तुमच्याकडे या दोन्हीपैकी एक असेल तर तुम्ही ते टाकू शकता. हे टाकल्यानंतर इथं जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल आणि त्याच्यावरच तो ओ टी पी येईल. इथं इंटर ओ टी पी हेअरवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आणि तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इंटर ओ टी पी हेअरवरती तुम्हाला इथं ओ टी पी टाकायचा आहे याच्यामध्ये. तर आता मी इथं ओ टी पी टाकतो आहे. ओ टी पी तुम्हाला बरोबर इथं टाकायचा आहे याच्यामध्ये, 6032. हे टाकल्यानंतर इथं काही इंट्रक्शन दिलेले आहेत. इथं ॲग्रीवरती इथं क्लिक करायचं 3 ऑप्शनला. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आता पुढे गेलेला आहे. पुढे आल्यानंतर इथं तुमचं नाव वगैरे आधारच्या बेसिकवर दिसेल. तर इथं रिलेटेड नेम तुम्हाला टाकायचा आहे. इथं हाऊस वगैरे ऑलरेडी आलेला आहे. तर नंतर तुम्हाला काय करायचं, प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर इथं मोटर व्हेकल डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं दाखवलं जाईल. इथं स्टेट आपलं ऑलरेडी दाखवलेलं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आर टी ओ ऑफिस आहे इथं वरच्या साईडला, आर टी ओ ऑफिस तुम्हाला निवडायचं आहे. तुमचा आर टी ओ ऑफिस कुठल्या क्षेत्रातला आहे, इथं पूर्ण जिल्ह्याची माहिती इथं दिलेली आहे. कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात तो जिल्हा तुम्हाला इथं निवडायचा आहे याच्यामध्ये. नंतर तुम्हाला नाव वगैरे इथं फादर रिलेटेड टाकायचं आहे तुम्हाला, तरच फॉर्म पुढे जाईल. इथं जन्मतारीख टाका. इथं तुमचं क्वालिफिकेशन टाका, जे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. याच्यामध्ये क्वालिफिकेशनप्रमाणे तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. इथं जे स्टार जे चिन्ह दिसतं आहे हे तुम्हाला कंपल्सरी इथं भरायचंच आहे, लाल जे चिन्ह आहे ते. नंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कंपल्सरी मोबाईल नंबर टाकणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर खाली जायचे तुम्हाला, खाली ऑलरेडी हा फॉर्म भरलेला आहे. इथं तुम्हाला काय सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, जिथं तुम्ही राहता तुमचं गाव वगैरे इथं टाकायचं आहे, कुठल्या गावातून तुम्ही आहात पूर्ण बरोबर माहिती भरायची आहे. कारण की तुमच्या लर्निंग लायसनवर जे ॲड्रेस तुम्ही दाखवलं जातं तेच परमनंट लायसनवरती येतं. इथं तुम्हाला इथं कधी किती वर्षापासून राहता तुम्ही हे तुम्हाला इथं टाकायचं आहे, जन्मापासून. तर इथं तुम्ही असं टाकू शकता. आता इथं टाकल्यानंतर आता इथं हा महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रेस होल्ड सिलेक्टेड मल्टी क्लास व्हेकल. म्हणजे तुम्हाला कशाचं लायसन काढायचं आहे, इथं मोटरसायकल विदाऊट गिअर आणि गिअर हे दोन प्रकारचं आहे. तर आपण हे दोन्हीही टाकूया इथं. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इकडे बाण दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे सिलेक्टर कवरमध्ये इथं तुम्हाला इथं दिसेल, सिलेक्टेडमध्ये. इथं आपण आता टाकलेलं आहे मोटरसायकल विथ गिअर. तर आता हे दुसरं पण आपण इथं ॲड केलेलं आहे, मोटरसायकल विदाऊट गिअर. इथं दोन्हीही तुम्हाला ॲड करायचं आहे. आपल्याला मोटरसायकलचं लर्निंग लायसन काढायचं आहे, तुमच्याकडे गाडीचं काढायचं असेल तर मोठ्या वाहनाचं सुद्धा तुम्ही इथं अशाच प्रकारे ॲड करू शकता. आता तुम्हाला इथं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म हा ऑनलाईन आलेला आहे. पहिला ऑनलाईन नव्हता, तर आता ऑनलाईन आलेला आहे सेल्फ डिक्लेरेशन. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा हा फॉर्म आहे.
हा डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र आहे, म्हणजे तुम्हाला अपंगत्व आहे का, तुम्हाला डोळ्याला नीट व्यवस्थित दिसते का, तुम्हाला 25 मीटरपर्यंत तुम्हाला दिसते का, हे पूर्ण माहिती तुम्हाला इथं बरोबर भरायची आहे। तर इथं ए बी सी डी ई एफ अशा प्रकारचे इथं ऑप्शन दाखवले आहेत। तर इथं मी पहिल्या ऑप्शनला इथं नो करतो, दुसऱ्या बी ऑप्शनला मी येस करतो, मला 25 मीटरपर्यंत व्यवस्थित सगळं दिसतं आहे। इथं नंतर सीचं आहे, इथं तुम्ही नो करा, डीवरतीसुद्धा नो करा, ईवरती तुम्हाला नो करायचं आहे, आणि पुन्हा इथं खालच्या साईडला हे तुम्हाला इथं नो करायचं आहे। इथं खाली नो केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र तुमचं सबमिट झालं आहे, आणि तुम्हाला आता इथं नंतर खाली इथं लिहिलेलं आहे, आय ॲम विलिंग टू डोनेट माय ऑर्गनाइज इन केस ऑफ ॲक्सिडेंट डेट, म्हणजे तुमचा एखाद्या वेळेस ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला तर तुम्ही तुमचे अवयव वगैरे काय तुम्ही दान करू शकता का, तर इथं येस करा किंवा नो करा तुमच्या म्हणण्यानुसार। नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली नो किंवा येस करायचं आहे, इथं खालच्या साईडला तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे, आणि नंतर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। इथं सबमिट दिसत आहे, रिप्रेस दिसत आहे, आणि कॅन्सल दिसत आहे, तर तुम्हाला काय करायचं, सबमिटवरती इथं क्लिक करायचे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म पुढे जाईल। पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं कॉन्ग्रॅच्युलेशन ऍप्लिकेशन तुमचं सबमिट झालेलं आहे, आणि ऍप्लिकेशन रेफरन्स डिटेल्स तुम्हाला इथं दाखवत आहे, म्हणजे तुमचं इथं ऍप्लिकेशन आय डी, ऍप्लिकेशन डेट, इथं तुमचं नाव, पूर्ण डिटेल इथं माहिती तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा नेक्स्ट करायचं, तुम्हाला नेक्स्ट केल्यानंतर इथं ऍप्लिकेशन स्टेटस तुम्हाला दाखवल, ही पूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसेल, तुमचं वय, डिटेल्स, तुमचा फोटो, अशा प्रकारची इथं पूर्ण इथं माहिती दिसेल। इथं इश्यूज ऑफ लर्नर लायसन इथं दिसेल। आता हा फॉर्म आपण भरलेला आहे, तर पहिला फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे, अपलोड सिग्नेचर आणि फी पेमेंट तेवढं राहिलेलं आहे, तर ते आपण कंप्लीट करूया। पुढं प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म पुढे जाईल। इथं नंतर मग तुम्हाला इथं काय होईल, तुम्हाला इथं तुमचा आधारच्या बेसिकवर तुम्ही लर्निंग लायसन काढत आहात, तर तुम्हाला इथं फक्त सिग्नेचर तुम्हाला ॲड करायचे आहे। ऑलरेडी तुमचा फोटो इथं आलेला आहे आधारच्या बेसिकवर, तर इथं अपलोड सिग्नेचरवरती तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे। इथं ब्राउज दिसते, या ब्राउजमध्ये जाऊन तुम्हाला सिग्नेचर तुम्हाला इथं ॲड करायचे आहे। ही सिग्नेचर ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड व्ह्यू फाईलवरती इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर हे पहा, तुमची सिग्नेचर ह्याच्यामध्ये ॲड झालेली आहे, फोटो पण तुम्हाला दिसत आहे। पुन्हा सेव फोटो सिग्नेचर इमेज फाईलवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली तुमचा इमेज आणि सिग्नेचर तुमची सेव झालेली आहे। पुढं नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर हे अशा प्रकारे इथं दिसेल तुम्हाला। नंतर तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या साईडला जायचं आहे, खालच्या साईडला हे तुम्ही पाहू शकता, आपलं पूर्ण इथं 1 2 3 4 पूर्ण कंप्लीट झालेलं आहे, फक्त फी पेमेंट तेवढं राहिलेलं आहे। तर हे फी पेमेंट भरण्यासाठी इथं प्रोसेसवरती इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर एक पेमेंटचं एक ऑप्शन दाखवलं जाईल। इथं पाहू शकता तुम्ही, इथं खालच्या साईडला इश्यूज मोटरसायकल विथ विदाऊट घेर आणि विथ घेर अशा प्रकारचे हे दोन मी ॲड केलेले आहे। तुम्हाला एक पाहिजे असेल तर एक तुम्ही ॲड करू शकता। 150 रुपयेमध्ये तुम्ही लर्नर लायसन तुम्ही काढू शकता। तर इथं पाहू शकता, इथं 300 रुपये चार्जेस आहेत, 350। इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे, कॅपचा तुम्हाला बरोबर टाकायचा आहे। तर 350 रुपयेमध्ये इथं तुम्हाला मोटरसायकल विथ घेर आणि विदाऊट घेरचं तुम्हाला लायसन मिळणार आहे। जर तुम्हाला फक्त घेरचं पाहिजे असेल तर 150 रुपयेमध्ये तुम्हाला लर्नर लायसन मिळेल। हा कॅपचा मी इथं टाकतो आहे। हा कॅपचा टाकल्यानंतर इथं तुम्हाला पे करायचे, पे केल्यानंतर पुढं ऑप्शन जाईल, आणि जे काय गुगल पे SBIचा अकाउंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं पेमेंट भरायचं आहे। हे पेमेंट भरल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं
फर्स्ट पेजवरती तुम्हाला जायचं आहे. इथं अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची आहे. हा शेवटचा टप्पा आहे अपॉइंटमेंटचा. इथं सॉल्ट बुकिंग दिसत आहे. इथं येईल टेस्ट सॉल्ट बुकिंग म्हणजे लर्नर लायसन, याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर विचारला जाईल, ॲप्लिकेशन डेट विचारलं जाईल, व्हेरिफिकेशन कोड म्हणजे कॅप्चा विचारला जाईल. ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आणि सबमिट करायची. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सॉल्ट बुकिंगसाठी एक ऑप्शन येईल, डेट येईल. त्या त्या डेटला तुम्हाला आपल्या टायमिंगनुसार सॉल्ट बुकिंग करायचं आहे आणि प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला काय करायचं, पहिल्या ऑप्शनवरती जायचं आहे. पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला इथं दिसेल, तर याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, इथं तुमचं डेट टाकायचं आहे. डेट टाकल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या साईडला काही ऑप्शन तुम्हाला दिसतात, तिथून तुम्हाला ही पूर्ण फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे. पेमेंटपासून ते रिसिप्टपर्यंत पूर्ण फॉर्म तुम्ही भरलेला डाउनलोड करायचा आहे. डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, त्याच्यासोबत आधार कार्ड, जे काही डॉक्युमेंट्स मागितलेले आहे लर्नर लायसन काढण्यासाठी ते डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल घेऊन तुम्हाला RTO ऑफिसला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. नंतर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षा दिल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला लर्नर लायसन मिळून जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.